इकडे या इकडे छोटा जी छत्रपति शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकरांचा जय शिवाजी जय भवानी दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हरि ओम स्वस्तिनाय इंद्रो रुद्र स्वाहा स्वस्ति छत्रपति शिवाजी महाराज तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत इंदौर नगर परिषदेत 99,41,820 रुपयाच्या कामात मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये 1.5 मीटर दोन्ही साईडला वाइंडिंग आहे, मध्यभागी गटर आहे आणि पाथवेसाठी 0.90 असा टोटल 9 मीटरचा रोड आपण करत आहोत. किती दिवसात हे काम पूर्ण होईल? साधारण ह्याला 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, 6 महिन्यात पूर्ण करायची. किती लक्ष रुपयाचा निधी आहे त्याबद्दल थोडंसं सांगा जरा. 99,43,820 रुपयाचा निधी. डांबरी रस्ता आहे, त्यात BMBC आहे, MPM आहे. आता हा जो रस्ता आहे त्याच्यात आपण वाईड करतोय का? त्याची रुंदी वाढवतोय का? त्याची रुंदीकरण करतोय आणि दोन्ही साईडला गटर पण असणार आहेत. एक साईडला मध्ये. आता रुंदी किती होईल या रस्त्याची? 8 मीटर. आणि किती लांब रस्ता आहे? 700 मीटरचा रस्ता आहे. सगळ्यात प्रथम दादांचं आमच्या प्रभागात वेळयाळी, त्याच्यानंतर पाडळी, गणेशपेठ, लोणारळी या सगळ्या प्रभागाच्या वतीने त्यांचं प्रथमतः स्वागत करते. आणि सगळ्यात महत्वाचं, दादा हा जर परिसर तुम्ही पहिला पाहिला असेल कधीतरी, तर इथे एक नाका असायचा. नाकेबंद झाल्यानंतर तो त्या नाक्याची ती दयनीय अवस्था आणि इतकी घाण होती, पण आमच्या प्रभागातले बाळासाहेब सोनवणे यांनी खरं तर थोडं लीड घेतलं आणि ते नाक्याची जरा साफसफाई करून इथं हे गार्डन वगैरे तयार केलं. ते आम्ही नगरपालिकेकडं हॅन्डओव्हर केलं. नगरपालिकेकडं गार्डनकडं म्हणावं एवढं लक्ष देत नाही आहे. आणि आता हे सगळी कामं होत असताना आता दादा आले म्हटले की किती सुंदर वातावरण आहे, किती छान वातावरण आहे. पण त्या वातावरणात आणखीन चांगली भर टाकायचं काम दादा करत आहेत की त्यांनी आपल्याला 99,43,820 रुपयाचा निधी या रस्त्यावर टाकलेला आहे. हा रस्ता कल्याण जुन्नर जो हायवे आहे त्या हायवेला टच होणारा रस्ता आहे आणि जुन्नर शहरातून जाणारा रस्ता आहे. आणि मला वाटतं दादांनी एक घोषणा केली, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल व्हॉट्सअपवर इकडं तिकडं, की आपल्या जुन्नरमध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा ते बसवणार आहेत. आणि मला वाटतं त्या कामालाही ते लागलेले आहेत. आणि तो पुतळा बसवित असताना पर्यटन वाढणार आहे. आणि हा जो रस्ता आहे हा हायवेला टच असल्यामुळे ह्या रस्त्याला भरपूर अशी रहदारी
सुरू होणार आहे आणि मला वाटतं आता हा जरा थोडासा कसा निवांत रस्ता असल्यामुळे इकडे रहदारीचं रात्रीच्या वॉकिंगचं बऱ्याच प्रमाणात गर्दी होत असते. पण दादा हा रस्ता होत असताना खरं तर पहिली संकल्पना अशी होती की फुटपाथ करायचा आणि मध्ये डिवायडर करायचं. पण आत्ताचं आम्ही जेव्हा इस्टिमेंटने पाहिलं तर फुटपाथ नाही आहे आणि डिवायडरचं तर तो विषय थोडासा पुढचा आहे. परंतु तो जो मधला पूल आहे त्या पुलापर्यंतच हा रस्ता रुंद होणार, पूल तेवढाच राहणार, पुढं परत रुंद होणार. तर मला तुम्हाला आणखीन ह्या प्रभागासाठी आणखीन एक विनंती करायची की अजून थोडासा निधी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून अजून थोडासा निधी ह्या रस्त्यावर टाका की जेणेकरून आणखीन हा रस्ता कसा सुशोभित, त्याच्यामध्ये पूल वाढवले जाईल आणि फुटपाथ पण वाढवले जाईल. आणि तो जर निधी भेटला तर आणखीन ह्या रस्त्याला आपल्याला जास्त सुशोभित करता येईल. आणि हा जुन्नर शहरातला अगदी जवळचा रस्ता असल्यामुळं गावातली जी रहदारी ती शक्यतो ह्या रस्त्याने होत असते. तरी तुम्हाला ह्या माध्यमातून मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते निधी द्यावा आम्हाला. आणि दादांनी फक्त हा एवढाच निधी दिलेला नाही आहे तर तुम्हाला आणखीन सांगते आपल्याच प्रभागामध्ये बुद्धविहार समाज मंदिरासाठी 25 लाखाचा निधी दिलाय. त्याच्यानंतर चावडीच्या समोरील काँक्रीटीकरणासाठी 10 लाखाचा निधी दिलाय. आणि पलीकडचा जो अल्लापूरचीकडे जाणारा रस्ता आहे काँक्रीटीकरणाचा त्याच्यासाठी पण 10 लाखाचा निधी दिलाय. आणि ती कामं पण खरं तर आजच आपण त्याचं भूमिपूजन करणार होतो परंतु थोडंसं वर्क ऑर्डरला 1-2 दिवस माग पुढे होतं असल्यामुळं आपण ते नंतर घेतोय. आणि जुन्नर शहरात तर खूपच निधी दिलाय, म्हणजे मला वाटतं 4-5 कोटीच्या पुढे जुन्नर शहरावर किती 118 कोटी निधी जुन्नर शहरासाठी दादांनी दिलेला आहे. खरं तर त्यांच्याकडे विकास कामांचं विजन आहे आणि त्या विजनमुळे आपल्या जुन्नर शहराचा विकास होणार आहे. आणि म्हणून दादा मी जुन्नर शहराच्या वतीने तुमचं म्हणजे स्वागतही करते आणि तुमचे आभारही मानते की तुम्ही जुन्नर शहराकडे जातीने लक्ष देत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या शिवनगरीमध्ये अर्थात जुन्नर शहरामध्ये आज विकास कामाचा हा महत्वाचा रस्ता जो आपण जुन्नर कल्याण किंबहुना जुन्नर ते मुंबई अशा पद्धतीचा जो मोठा रस्ता आहे त्याला हा रस्ता मुंडेशाळेपासून तर आपल्या जुन्नर शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत हा रस्ता उभा राहतोय. त्याच्यासाठी आत्ताच आदरणीय अलकाताई बोलल्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये सन्माननीय गायकवाड साहेब आहेत, त्याप्रमाणे उपनगरशी आमचे सन्माननीय दीपेश भैया परदेशी आहेत, शहर प्रमुख सन्माननीय आमचे अविनाशजी खर्डिले आहेत, श्यामसाहेब खोत आहेत जे या संघटनेचे अतिशय जबाबदार आणि उपतालुका प्रमुख आहेत, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे शहर प्रमुख असेल, युवा सेनेचे आमचा युवा अधिकारी आहे प्रमुख, त्याच्यानंतर अल्पसंख्याकचे आमचे अखिल भाई आहेत, महिला आघाडीचे आमच्या या ठिकाणी प्रमुख आहेत, आपण सगळीच मंडळी सर्वच पदाधिकारी म्हणजे एकाचं नाव घ्यायचं अनेकाचे नाव राहतील म्हणून आपण सर्व सन्माननीय इथले नागरिक असतील उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनी. आता या ठिकाणी गायकवाड साहेबांनी वाचन केल्याप्रमाणे 99,43,820 रुपयाचा हा निधी या ठिकाणी वितरित झालेला आहे. मी या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या निधीमध्ये खरं तर या शहरामध्ये खूप सारे निधी आलेले आहेत, टप्प्याटप्प्याने आपण याची कामं आता चालू करतोय. परंतु मला खूप अभिमानाने सांगावं लागेल मागच्याही 5 वर्षामध्ये ज्यावेळी मी आमदार होतो त्यावेळी या नगर विकास खात्याचे नगर विकास मंत्री कॅबिनेट मंत्री पण होते तर ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. आणि यावेळेला त्याच्या कालखंडामध्ये मी आमदार असताना आणि विशेषत्वाने शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असताना अलकाताईंनी सुद्धा त्यावेळेला आमच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि मला आठवत आहे की इथून मागच्या काळामध्ये कधीही अशा पद्धतीने सत्ता खूप लोकांनी उपभोगल्या, खूप लोक नगराध्यक्ष झाले, पण सगळ्यात मोठा निधी जर कुठं आला असेल तो एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये मागच्या पंचवर्षीमध्ये आणि आताच्या पंचवर्षीमध्ये हा निधी त्यांच्या माध्यमातून येतोय. मला सांगावं लागलं अभिमानाने की आपल्याला आता नॅचरल पद्धतीने आपल्याला आता धरणातून पाणी येणार आहे शहराला आणि शुद्ध पाणी येणार आहे त्याचं सुद्धा टेंडर झालंय. पण काही राजकीय आणि काही असूया असेल लोकांनी केवळ ज्यांच्या डोक्यात टेंडर आहे किंवा ज्यांच्या लोकांनी दुसरे टक्केवारी आहेत
अशा लोकांमुळे खरं तर हे काम थोडंसं पिछाडीवर गेले पण ते चालू करू आपण काय त्याच्यामध्ये अडचण नाही. आणि मला या सगळ्या या गोष्टीमुळे बरं झालं. मला खूप लोकांचे चेहरे वेगळे वेगळे वाचता आले की ज्यांना लोकांचं काय पडलेलं नाही त्यांना फक्त पैशाचं पडलेलं आहे. आणि हे वाईट आहे, हा संकेत सुद्धा वाईट आहे. कारण जनता पाण्या वाचून आहे आणि घरामध्ये 24 तास पाणी मिळायला पाहिजे. जुन्नर शहर हे 24 तास पाणीयुक्त व्हायला पाहिजे आणि ते जुन्नर शहराला 24 तास पाणी दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि हा कामासाठी आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. माझ्या समेत शिवसेनेचे नेते सन्माननीय शिवाजी आढळराव पाटीलांनी सुद्धा माझ्या समेत पत्रव्यवहार केलेला आहे. पक्षाच्या वतीने आम्ही अतिशय जबाबदारीने या कामासाठी आम्ही एक पॉल पुढे टाकून आहोत. निश्चितपणे विकास हा आपल्या सर्वांचा धर्म आहे. म्हणजे आपण लोक अनेक धर्मांचं नाव घेतो पण विकास हा पहिला धर्म आहे. म्हणजे लोकांना जे हवं आहे जनतेच्या असलेल्या आडी अडचणीला आणि त्या आडी अडचणीला न्याय देत असताना अनेक उपाययोजनांमध्ये ज्या वेळेला सारथ्य आपण मंडळी करतो तो खरा तर सर्वसामान्य व्यवस्थेचा लोकशाहीचा विजय आहे जो डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला पायंडा घालून दिलेला आहे की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू माना. छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य केलं, स्वराज्य केलं, त्या स्वराज्याला सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. मनातले मत्सर द्वेष भावना सगळ्या बाजूला ठेवून या कामासाठी आपण सर्वांनी अतिशय चांगलं काम करण्यासाठी कटिबद्ध राहूया. खरं तर हा 20 मीटरचा रस्ता आहे, आता आपण हा 8 मीटरचा करतोय. खरं तर आम्हाला पैसा भेपडलाय, मी अजूनही याच्यामध्ये भर लागणार आहे. आणि हा 20 मीटरचा रस्ता परिपूर्ण कसा होईल याचं पुढे भविष्यामध्ये डिव्हायडर घेऊन बाजूला आपल्याला दोन्ही बाजूला फुटपाथ नाही तुम्ही बोलल्याप्रमाणे आणि जॉगिंग ट्रॅक बरोबर या रस्त्याला आपल्याला सायकलच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे सायकल स्टँड सायकल ट्रॅक या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. असं नाहीये की आता हा एवढा पैसा आला म्हणजे या रस्त्याचं काम झालं असं म्हणणारा मी नाहीये. तुम्ही बाहेरचा रस्ता पाहिला असेल आपल्या कालखंडामध्ये कोर्टाची बिल्डिंग घ्या इतकी अत्याधुनिक आणि सुंदर बिल्डिंग आपण उभी केलेली आहे की आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या असल्या कोर्टाचा आणि त्या असलेल्या सुंदर इमारतीचा आज नामोल्लेख होतोय. जॉगिंग ट्रॅकचा होतोय, सिमेंट ग्राउंडच्या रस्त्याचा होतोय. ही सगळी सुंदर कल्पना उभी करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोलाचं सहकार्य केलं. सन्माननीय चंद्रकांत दादांचे मला आभार व्यक्त केले पाहिजे आणि आजच्या क्षणाला ज्यांनी मागच्या 10 वर्ष शहर आणि शहर बदलण्याचा प्रयत्न केला ते डायनामिक नेते म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये मी एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मोठा फंड या शहरामध्ये पद्मावतीच्या तलावाचं सुशोभीकरण असेल किंबहुना हे संपूर्ण शहर उद्या आपल्याला खरं तर एक ऊर्जा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याला वीज बिल कमी यावं म्हणून सोलर सिस्टीम साठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि खरं तर भुयारी गटरच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी आग्रही आहोत. या सगळ्या गोष्टीसाठी आपण निश्चितपणे पाठपुरावा करतोय. नवीन आलेले सीईओ सुद्धा आपल्या बरोबर आज काम करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे अतिशय जबाबदारीने हे पॉट पुढे टाकून आहेत. आपल्या सर्वांचं युनिट आहे, आपली एक जबाबदारी आहे, नैतिक बंधन आपल्या सर्वांचं आहे. आणि म्हणून विकासाच्या कामासाठी मला इथून एवढंच सांगायचंय ही शिवभूमी आहे. पैसे कमवायला अनेक शहरं आणि मुंबई दिल्ली कलकत्ता लागल तिथं पैसा उभा राहू शकतो पण शिवभूमीमध्ये फक्त विकास करणं आणि शिवरायांच्या भूमीला न्याय मिळवून देणं ही आपल्या सर्वांची कर्तव्याची त्या ठिकाणी भावना आहे. मी मनापासून आजच्या या कामाच्या निमित्ताने कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो काम लवकर चालू करून वेळेमध्ये पूर्ण करा आणि वेळेमध्ये पूर्ण करून त्या कामाचा दर्जा मात्र आपण चांगला करायचा. कारण दर्जाचा आयुष्य माझ्या आयुष्यामध्ये क्वालिटीला फार महत्व दिलेले आहे. आपण जुन्नरचे तुम्ही अष्टमनागाचे रस्ते बघा, जेजुरी बेल्ला मार्ग बघा, किंबहुना लांब पल्ल्याचे कुठले रस्ते घ्या, 03 04 बजेट 25 15 30 54 50 54 आणि विशेषत्वाने मुख्यमंत्री सडक या सगळ्या रस्त्यांना वारंवार फिरून आपण ती क्वालिटी तो दर्जा या तालुक्याचा मेंटेन केलेला आहे. म्हणून माझी विनंती नगरपालिकेला एवढीच आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून घ्यावं. मी आपल्याला चांगलं काम करून घेण्यासाठी मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो माझा या ठिकाणी सत्कार आपण मंडळी या रहिवाशांनी केला. मी जुन्नर शहराच्या तमाम मायबाप जनतेचे मी आभार व्यक्त करतो. मी आपला कटिबद्ध सेवक आहे, आपल्यासाठी विनम्रपणे काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी सदैव तयार आहे. 24/7 ही माझ्या कामाची पद्धत आहे. आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध कालय होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. विकासाने पुढे जाऊया. छत्रपती शिवरायांचं स्मारक हे जगातलं सगळ्यात मोठं आणि उंच स्मारक असणार एवढंच या निमित्ताने सांगतो.
भगवा ध्वज त्यागाचा आहे. भगवा ध्वजाला सुद्धा सलामी देण्यासाठी आज 80 मीटरचा भगवा ध्वज, एवढा मोठा भगवा ध्वज जगामध्ये कुठे नाही. आणि विशेषत्वाने सुवर्ण मंदिर छत्रपती शिवरायांनी ज्या राजाने सोन्यासारखं आयुष्य सोन्यासारखं स्वराज्य आपल्याला दिलं ते सुद्धा गोल्डन टेम्पल आपण या भूमीमध्ये भविष्यात साकारतोय. आपल्या सर्वांची ऊर्जा, आपल्या सर्वांचा प्रतिसाद, आपल्या सगळ्यांचा सहभाग, शेवटी सहभागाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. शिवरायांच्या स्वराज्याला सुद्धा मावळ्यांचा सहभाग आला. आपण शिवभक्त आहोत, आपण सर्वजण या असलेल्या कामामध्ये उज्ज्वल उंचीसाठी आणि जुन्नर तालुक्याच्या असलेल्या आन बान शान साठी शिवरायांच्या नावासाठी आपण सर्वजण या शिव कार्यामध्ये उतरूया. आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. नवरात्र उत्सव चालू आहे, दसरा डोळ्यासमोर आहे आणि या दसऱ्याच्या निमित्ताने सुद्धा मी आपल्या सर्वांना दसऱ्याला खरं तर सोनं दिलं जातं, घेतलं जातं, सोन्यासारख्या शुभेच्छा देतो. खरं माझं नाव सोनवणे आहे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मधल्या काळामध्ये आमचे सन्माननीय वावल्या कुटुंबातले विलस काका गेले, खरं तर एक चांगले व्यक्तिमत्व हे वावले परिवार आमच्या कुटुंबाशी आपल्या सर्वांशी निगडीत आहे. खरं तर ही चांगली मंडळी काम करायला उतरली आहेत. निश्चितपणे राजूभाई असेल, आमचा समीर असेल, या कामाला योग्य दिशा देतील. आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा आई दुर्गा मातेला, आई शिवाई मातेला या ठिकाणी सगळं घालतो की आमच्या संपूर्ण लोकांचं संरक्षण कर आणि त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जुन्नर शहरापासून ते कल्याण रस्त्याला जोडणारा हा रस्ता आज या रस्त्यासाठी शरददादांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जवळजवळ 1 कोटीचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिला आणि त्याचा भूमिपूजन समारंभ सन्माननीय शरददादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहेत. त्यांच्यासमवेत सुंदरनगरीच्या माजी उपनगराध्यक्ष सौभाग्यवती अलकाताई फुलपगार, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष दीपेशभाई परदेशी, त्याचप्रमाणे शहर प्रमुख अविनाशजी कडिले, त्याचप्रमाणे आमचे पत्रकार मित्र, उपस्थित सर्व नागरिक, आपण सर्वजण या भूमिपूजन समारंभासाठी आलात त्याबद्दल मी जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो.